हाय हॅलो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार. तर आज आली आहे मी राबोडीचं फिश मार्केटमध्ये आणि इथे कोळंबी दिसत आहे. 200 रुपये किलो आहे. तर इथे मी कोळंबी घेतलेली आहे आणि घरी आलेली आहे. त्यानंतर इथे मी आता कोळंबी साफ करून घेणार आहे. तर ही आहे 1/2 किलो कोळंबी आणि एकदम फ्रेश होती म्हणूनच घेतली मी. हे बघा एवढी सारी आहे, भरपूरच आहे. पण सोलून झाल्यानंतर म्हणजे साफ केल्यानंतर ती थोडीशीच बनते. त्याला आता मला दिसते पण खूप आणि साफ करायलासुद्धा तेवढाच वेळ लागतो. तर इथे पाणी घालून घेतले कोळंबीमध्ये आणि म्हणजे साफ करायला कसं सोपं जाईल ना. त्या वरचे जे टर्फल्स असतात त्याची ती स्किन काढून घेते मी आणि पूर्ण सगळी साफ करणार आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा भेटते. साफ केल्यानंतर व्यवस्थित त्याला स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद लावून साईडला ठेवून देते आहे. त्यानंतर ह्याचं वाटण करायचं आहे. तर मी कोळंबी आणि बटाट्याचा रस्सा बनवणार आहे. इथे नारळ फोडून घेते आणि हा आडाळा आहे एवढा मोठा. आम्ही याला आडाळा म्हणतो, म्हणजे खोबरं किसायचं यंत्र असतं त्याला. तुम्ही काय म्हणता ते नक्कीच सांगा. तर इथे खोबरं किसून घेते. वाटण करताना अगोदर खोबरं भाजून घेणार आहे. तर त्यासाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे आणि तो तेलामध्ये परतून घेणार आहे. त्यानंतर ह्यामध्ये खोबरं, आलं आणि थोडीशी लसूणच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि ते सुद्धा मी इथे परतून घेते आहे. वाटण मिक्सरला लावून घेतलेलं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मस्त असं. त्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घेतलं आहे. आता याला फोडणी देते. तर या फोडणीसाठी मोठ्या आकाराचा एक कांदा आणि त्यासोबत कढीपत्ता घालून मस्त तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केले आहेत. टमाटर पुन्हा महाग झालेले आहेत. चला काही हरकत नाही, कारण प्रत्येक गोष्टी महाग होते तर टमाटर पण महाग होणारच. आणि पावसाचे दिवस असले की थोडीशी भाज्या पण महाग होतात. तर इथे बघा कांदा टमाटर मस्त असं शिजून घेतलं आहे मी एकदम नरम होईपर्यंत. आणि त्यानंतर इथे मी मसाला ॲड करते. तर मसाल्यामध्ये मी तुम्हाला दाखवते, हा घरगुती मालवणी मसाला आहे. मालवणी मसाला मी बऱ्याचशा पदार्थामध्ये तुम्हाला दिसत असतील. तर मालवणी मसाला हा माझ्या गावावरून येतो, माझे पप्पा मला बनवून देतात. मी पप्पांनाच सांगते दरवर्षी. त्यानंतर इथे मी थोडासा चिकन मसाला घातला आहे मला आवडतो म्हणून, कारण याची टेस्ट अप्रतिम येते, म्हणजे छान लागतं. आणि त्यानंतर इथे कोळंबी, जेवढी कोळंबी घेतली होती तेवढी पूर्ण ह्यामध्ये रस्स्यामध्ये घालणार आहे. ते मस्त असं परतून घ्यायचं आहे त्याला. त्यानंतर यामध्ये बटाटा ॲड करायचा. इथे मी छोटेसे 2 बटाटे ॲड केले आहेत. म्हणजे कोळंबी बटाट्याचा रस्सा ना खूप छान लागतो, अप्रतिम लागतो. तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करा. तर आणि आताशी मच्छी थोडीशी कशी पावसाळा झाला सुरू झाला की मच्छी बर्फाची मच्छी असते, त्यामुळे म्हणजे अजून काही पाऊस जास्त असं जोरात चालू नाहीच आहे.
थोडाफार, त्यामुळे कोळंबी मला खूप फ्रेश वाटली, एकदम फ्रेश होती म्हणूनच मी घेतली होती. आणि पावसाळ्यामध्ये सहसा मच्छी खाणं जरा जास्त टाळतोच आम्ही. तरी बघा, मस्त अशी वाफेवर झालेली आहे. आणि ह्यानंतर ह्यामध्ये तर ह्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी हवं असेल तेवढं असंच ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, कारण ते जास्त पातळ नाही करायचं, जरा जाडसरच असं बनवायचं आहे मला. तर मस्त अशी उकळी आलेली आहे, रस तयार झालेला आहे खूप छान असा, हे बघा मस्तच.